तर सध्या महाराष्ट्रवासियांना आणि एकंदरीत देशवासियांनाच महागाईनी ग्रासलेला आहे. महंगाई दायन खाये जात आहे असं म्हटल्याप्रमाणे सर्व स्तरातून महागाई सर्वसामान्य माणसांना अत्यंत त्रस्त करून सोडताना दिसते. आजचा विचार केला तर आज शेअर बाजार मोठ्या प्रमाणात आपटलेला आहे. शुक्रवारी शेअर बाजार आपटला होता, त्यानंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी आज देखील शेअर बाजारातली घसरण सुरू आहे. दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेल वाढणं ही प्रक्रिया आज देखील सुरू आहे. आज देखील पेट्रोल आणि डिझेल महागलेलं आहे. तर जागतिक बाजारामध्ये रुपया आज घसरलेला आहे. 72.60 रुपये हा रुपयाचा आजचा दर आहे आणि त्यामुळे तिन्ही मार्गांनी महागाई सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये आज देखील प्रवेश करताना दिसते आहे.